आज मैदान मात्र खचाखच भरले आहे बहारदार क्रिकेट पाहण्यासाठी। चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी सह्याद्री इलेवन अकॅडमी कडून। खरं नवीन संघ नये नवीन खेळाडू पाहणार। चांगला शॉटच्या बाजूला सेट केलाय चेंडू डिफ्युजनला आहे आणि या सीमेच्या बाहेर साधा विकेटचा ओव्हर पिच चेंडू होता आणि रवी यांनी फिरकाव दिला साधा विकेटचा जबरदस्त शॉट। रवी मुन्ना आणि सिपान हे तिन्ही खेळाडू नाशिकचे आहेत आणि ऑफसाइडला खेळलाय एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे। या संघाने हे दोन धाव डिक्लेअर झोन यामध्ये जबर चालना देत आहे। ऑफसाइडला खेळलाय एक धाव मिळणार आहे त्या ठिकाणी एके धावाने समाधान। चांगलं चित्ररक्षण दिलेश कुठेतरी चूक करतोय असं मला वाटत। चांगला चेंडू टाकला होता सर आउट खेळाडू पहिल्या गडी बाद सुरेख कॅच आणि रवी आउट होतोय पहिल्या गडी बाद। आता मात्र मॅन ऑफ बिलाल मैदानामध्ये येतोय महाराष्ट्राच्या कित्येक मैदानावरती बिलाल एक जबरदस्त प्रदर्शनी सामना खेळणारा घेईन आहे। बिलाल स्ट्राइक वरती ऑफसाइड क्रिजरला बिलालने मारलेला फटका एक धाव त्या ठिकाणी निश्चितच मिळणार आहे डिक्लेअर झोन या ठिकाणी घोषित आहे हिंदीमध्ये। जबरदस्त शॉट आणि बिलालचा फटका पाहायला मिळतोय आणि सीबे आउटस्टँडिंग चित्ररक्षण टाळ्यांचा आवाज आलाच पाहिजे कसलीच कमतरता नको टाळ्या वाजवण्यामध्ये आउटस्टँडिंग। चांगला फटका पुन्हा मिळाला त्या डिफेंडरला चेंडू जातोय तो चांगलं चित्ररक्षण। आता मात्र चेंडू सर पुढे गेला लॉंग ऑफ फिल्डरला चेंडू आहे एक धाव मिळत आहे 24 रन। आता मात्र जबरदस्त शॉट बिलालकडून या टायमाला मात्र षटकार आहे हा जबरदस्त मजबूत फटका। बिलाल आणि आता मात्र चेंडू झेल होतो की नाही पाहूया झेल अजिबात होत नाही जज करण्यामध्ये अपयश ठरले धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलं तोच धावा। क्रॉस करायचा प्रयत्न अपील होते आउट आहे की नाही आणि खेळाडू आउट जबरदस्त गोलंदाजी टाळ्यांचा आवाज आणि हॅट्रिक साठी सज्ज होते पहिला खेळाडू प्रणय याला मिळतो। एक हजार एक रुपये पूर्ण खिशामध्ये पाहूया पुन्हा वळूया सामन्यामध्ये पण आहे सुरेख गोलंदाजी लेग साइड डिझनला आणि अपील करते सांगितलं की लेग साइड डिझनला चेंडू आहे मदन देशमुख मदन याला भरपूर अनुभव आहे अंपायरिंगचा लेगबारीपणे एक धाव मिळते आहे धावा संख्या वाढते एकूण धावा संख्या होते ती 34 रन 34 धावा आतापर्यंत लक्ष आहे स्टंटमॅन आहे हा फिल्म लीडरशिपचा। चांगला फटका अशोक कडून म्हणजे आहे की नाही पाहूया आणि झेल अजिबात होत नाहीये आणि चौकार दोन दोन तीन तीन खेळाडू त्या ठिकाणी आहेत अशरफला चौकार मिळतोय चार धावा। पुढचा चेंडू बिलाल साडी तुझा फटका लॉंगर लेगची दिशेने 26.1 धाव पुन्हा होत्या एक धाव आणि संघाची धाव संख्या अखाली देतो बिलाल धाव संख्या 39 धावा। उर्दून मारा फटका लेगच्या दिशेने मिड विकेटला शेत कशापर्यंत एक धाव पूर्ण होत आहे चंदा घेतात होत आहे बॅकअप होत आहे पाणी दोन धाव रोखू शकत नाही असे कशात त्या दोन धावांनी संघाची धाव संख्या अखाली येते
स्ट्रॉंग संघाचे 41 धावा. थँक यू डीजे. संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे. होता चेंडू असफाडी बॅट ठिकाणी जाऊन चेंडू जातोय चाहूंच्या दिशेने. खेळाडू तिकडे उपस्थित आहेत. झेल बाद होतो अश्राव एक अजून एक गडी बाद होतो. होता चेंडू शॉक शिरू होता पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो. बघा पंतांचा इशारा वाईट येतोय. अवंत धावणी संघाची धावतो गुणे यांचा शॉक चिन्ह होता. लेगच्या दिशेने मारा फटका चेंडू वार मध्ये खेळू येते याला खाली बघूया. अन्नकीचा झेल बाद होतोय. पाचवा गडी बाद होतोय मरी नवीन संघाचा. सुंदरचा चेंडू होता प्लेग्राउंड खोदून खातो. लेगच्या दिशेने क्षेत्र शोभेपर्यंत एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्या धावसाठी निघतोय. दुसरी धाव पण पूर्ण होतोय. तुरंत चांगलं येत नाही या दोन धावी संघाची धाव संख्येला अखंड येते. धाव संख्या तिथे 24 गाडी राईट ओव्हर मारा होतोय. पुढचा चेंडू धाव असून मला फटका इसको लेगच्या दिशेने चेंडू जातो. बघा पंतांचा इशारा सहा धावांसाठी येतोय आणि मोठा फटका. आता सहा संख्या होती ती 50 धावा 51 धावांचा आव्हान. पहिला चेंडू पाहूया आपण. अंकुर सिंग पहिला चेंडू घेऊन येतोय. ऑफसाइड रिझनला आहे. एक धाव मिळते पुन्हा क्रॉस करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. साधक चेंडूला फील्ड केलंय. खूप मोठं लक्ष समोर आहे दिलेश यांच्या संघाला सह्याद्री क्रिकेट अकॅडमी या संघाला. बट केलाय सुरेख गोलंदाजी मध्ये आहे. दीपिकनला उभा आहे. अजून एक मुंबईचा टॉप कलरचा गोलंदाज इतकेला झेल होऊ शकतो आणि झेल आहे. पहिला गडी बाद काहीच कळाला नाहीये. इनर घालून मैदानामध्ये बॅटिंगसाठी आले होते खेळाडू पण खेळाडू बाहेर. खेळतात नियम पहिला ओळखून घेतात जाणून घेतात. चांगला चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू आहे. दिनेश मग टेन्शन मध्ये असेल कारण खूप मोठ्या धावसंख्या त्याच्या समोर आहे. सुरेख गोलंदाजी काहीच अजिबात कळला नाही चेंडू आणि पहिल्या षटकानंतर चांगला शॉट ऑफसाइड रिझनला पण अशोक त्या ठिकाणी चेंडूवरती आहे. चेंडूला फील्ड करतोय लेफ्टनंट फलंदाज अशोक यांचा राईट लेफ्टनंट फलंदाज. गेल्या वर्षी जबरदस्त बॅटिंग केली होती अशोक याने. ऑफसाइड रिझनला चेंडू जातोय वळतो त्या ठिकाणी खेळाडू देतोय. चेंडूवरती चेंडूला फील्ड केला जातोय एका हाताने. अंकुर सिंग नंतर रत्नागिरी रत्नागिरी पुन्हा गोवा गोवा नंतर पुन्हा कोल्हापूर सर मुंबई दौरा चालू असतो. भ्रमण चालू असतं. भिवंडीमध्ये जर जबरदस्त नाव कमावणारा खेळाडू रवी. 10 लाख 5 लाख 15 लाख आत्ताच चांगला चेंडू टाकला असं विकेट किपरच्या आता मार्क ची एक्झाम द्यावी लागत आहे. आता मात्र या ठिकाणी गती परिवर्तन केलेलं आहे. 8 रन आता मात्र स्कोर क्रिकेट पाहायला मिळतोय. सरळ पॉईंट डिव्हिजनला एक धाव मिळते षटक खेळाडूला म्हणजेच मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट खेळाडू गोलंदाज आणि सिरीज याला. कराड पाटण युवा मित्र पण मेन कोर कमिटी ऑर्गनायझिंग कोर कमिटी क्रॉस खेळाय जबरदस्त गोलंदाजी. अंकुर सिंग पुन्हा येतोय मैदानामध्ये गोलंदाजी खेळण्यासाठी. संघामध्ये खेळताना आज बॅटिंग नाही आहे. ऑफसाइडला स्टर केलंय. एकच धाव मिळते. एक एक धाव चालू आहे मैदानामध्ये आणि एक एक दुवारी धावेने धावसंख्या होणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके लावावे लागतील. 3 धावाही मिळत आहे या ठिकाणी. राजश्री लॉटरीमध्ये कधी कधी 10 रुपये पण लागतात ना. आता माझा चेंडू खाली राहिला होता. खूप जबरदस्त खूप टप्प्याचा मारा चिपात नव्हता. सरळ स्ट्रेट चेंडू टाकला होता. स्ट्रेट अंगूर समजत नाहीये कसा खेळला पाहिजे. आता ही चेंडू पुढे आला होता. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न स्विंग होतोय आणि खेळाडू वाट पाहतो दिनेश कधी बॅटसाठी येईल. ऑफसाइड रिझन धाव उमर 11 आणि आता या ठिकाणी घडी नक्कीच आउट केलेल्या खेळाडूला. दिनेश आठवण्यात काय चांगली बाज आहे. स्ट्राईक पे बल्लेबाजी केली आहे.
समीर और दिनेश। शकेंद्र जी समझना मुश्किल था, वाइड का इशारा आया। ओहो मदन भी, धीरज सिंह पहली गेंद रखी ऑफसाइड में, बैक टैप किया, एक रन मिलता हुआ। अब स्ट्राइक पर है दिलेश, इस परिसर का युवा खिलाड़ी, फेमस खिलाड़ी, क्या ये मैच जीता पाए। ओ समझ नहीं पाए, गेंद स्टंप से बाहर आई, फिर शाहरुख खान के स्टाइल में घूमे, अच्छे जिसके लिए भी इनाम लगाते हो खिलाड़ी उतना अच्छा काम नहीं कर पाता। शंकर कदम की ओर से 200 रुपए का इनाम है 6 रनों के लिए इस मैच के लिए। गेंद हवा में ऊपर रही और खिलाड़ी आउट, धीरज सिंह के हाथों में गेंद आई, नाकामयाब रह पा रहे हैं सह्याद्री क्रिकेट एकेडमी के। अब बल्लेबाज के लिए नीतीश मारी आए हैं स्ट्राइक ऊपर, शक किया, शकल पे शॉट लगता हुआ, डिफ्यूजन पर गेंद को फील्ड किया, एक रन मिलता हुआ। उस सीजन पर दूसरे रन की दौड़ लगाई, नीतीश मारी को खेलने का मौका मिला, बहुत लंबा आउट, बंदूक की गोली की स्पीड की तरह गेंद जा रही है गेंदबाजी करते समय। देखिए क्या बढ़िया गेंद रखी थी, बहुत मुश्किल हो रहा है खेलना, लंबा फिजन पर गेंद है, गेंद को फील्ड किया, एक रन से समाधान मिलता हुआ बल्लेबाजों को। रन संख्या क्या, 6 गेंद 6 लग पाएंगे, नहीं लग पाएंगे लगता है। और ये असफल ओवर रहा, ओवर समाप्त हुए 4 ओवर के बाद। मेरे भाई डीजे वाले, मेरे भाई जरा ध्यान दीजिए, एक्शन से बाहर है और एक यूपी की गेंदबाजी आए हैं। लक्ष्य रिजर्व पर खेला, एक ही बेटा हुआ सद्दाम, सब अच्छे गेंदबाज है। बहुत अच्छी विकेट कीपिंग, बढ़िया गेंद को फील्ड किया सादिक ने, पहली निगाह से देखते हुए गेंद को फील्ड किया। अब की बार गेंद, मल्टी लक्ष्य रिजन पर, एक ही रन मिलेगा उस सीजन पर, रन संख्या हो चुकी है बहुत कम और धीमी रन संख्या 25 रन, केवल 2 गेंदों का खेल शेष। इसी के साथ ये मुकाबला उमर 11 ने जीत लिया है। रात भर सोचते रहे कि हम कैसे हारे, लंबा पिजन पर गेंद है और इसी के साथ मैच जीत लिया। ये यूके टाइगर बना मुकाबला नजारा उमर 11 के बीच,